नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हां, त्याच्या कॉपी सगळ्या पोलीस स्टेशनवर पाठवा आणि त्याच्या खाली लिहा 1 लाखाचं इनाम म्हणून. साहेब कुठे गेले? राम राम साहेब. या आलात आपण. फोटो कोणाचा? फोटो कोणाचा? बादशाह कुप्रसिद्ध दरोडेखोर येतो. 1 लाखाचं इनाम आहे त्याच्यावर. हा बादशाह कम्प्लीट कम्प्लीट. काय सांगताय साहेब, परवा एसटीत माझ्या बाजूला बसला होता. कम्प्लीट. हा तुझ्या शेजारी एसटीत बसला होता सर. तुम्हाला काय चहा बिया पाजला की नाही? त्यांनी नाही, त्यांना नाही चहा पाजला. हा मीच त्याला चहा पाजला. अरे वा, वर मिसळ खायला घातली. 3 रुपये 12 ने बिल झालं. साहेब ऑफिसच्या खर्चामध्ये लावलं तर चालेल काय? चुप. काय गांजा बिंजा पिऊन बोलतोस की काय? गांजा नाही चहा. लाखो रुपयाचे दरोडे घालतो तो, कार मधनं फिरतो आणि तुझ्या शेजारी एसटीत बसला म्हणून सांगतोस? गळ्याचं पण सांगतो साहेब, खरंच एसटीत माझ्या बाजूला बसला होता. याच वेळेला पकडला असता 1 लाख रुपये इनाम मिळालं असतं. कम्प्लीट. हवालदार साहेब, आपण एक काम का नाही करत? काय त्याला इकडे पकडून का नाही आणत? तुमचा फोटो वर्तमानपत्रात छापून येईल. काय चेहरा आहे तुमचा? काय मस्करी करताय काय साहेब? नाही मस्करी नाही करत, खरं सांगताय. खरं सांगतो. अरे वार वा बादशा, या बजरंग हवालदाराला फसवतो, यष्टी मध्ये बाजूला बसतो. आता मी तुला पकडतो. तुला पकडला रे, पकडला की माझा पेपरा मध्ये फोटो येईल आणि पेपरा मध्ये फोटो आला रे आला की. ही माझी पहिली कमाई घे. अरे हे तर उलट झालं. कम्प्लीट म्हणजे काय? नवऱ्यानं कमवायचं आणि बायकोनं उधळायचं अशी एक पद्धत आहे जनरल. कम्प्लीट. अरे वावा, दात बिजोडून मोकळा झालास की काय? हे बघ, लई चावटपणा करू नका. मी लगीनच करणार नाही. काय करणार म्हातारी झाल्यावर? हे बघ, मोठमोठ्या लोकांनी म्हटलेलंच आहे, गाईच्या गळ्यात बेसन पाहिजे तसा बाईला नवरा पाहिजे. हा भटक्या गाईला कोण विचारत नाही, म्हणून बघ मी तुझ्यासाठी बेसन आणले, मुंडावळे आणले. मुंडावळे कशाला? कशाला, लग्नामध्ये कपाळावर काय बांधणार? चिरमिळ्या तोरण का फटाका? हळूहळू मी तयारीला सुरुवात केली आहे. बघा, काय हिरव्या बांगड्या आणल्या आणि काय जोडव्या आणल्या. जोडव्या घालून दाखव बघ, हातामध्ये कशा दिसतात? हातामध्ये नाही, पायामध्ये घालतात. पायामध्ये घालतात, मला कुठं माहिती? कोण आलंय काय मायला? यावेळेला कोण होते इकडे? काय बघते? घोडा. घोडा? मला वाटलं बरोबर घोडा बी आणलास का? काय घोडा बरोबर आणलं? मी काय लढाईवर चाललोय काय? पण घोड्यावरून आपली वरात काढली तर काय बेस दिसेल नाही. अगदी. लोक म्हणते घोड्यावर ते गाडव. हे गाडव लय आगाऊ दिसते का तू? हे बघ, मी आणखी काय काय तयारी केली आहे बघ. काय? हे बघ, लय चावटपणा करू नको. चावटपणा काय? हे बघ, लगीन बिगीन मागणं, आधी आपण पैसे कमवू. पैसे? रुपये म्हण रुपये, आणि 8-10 रुपये नाही, 1 लाख रुपये. तो बादशाह गावला पाहिजे पहिल्यांदा हातात, मग काय रुपेच रुपे. मग मग काय होईल? काय होईल? तुम्ही माझे पाय कशाने देताय? काय झालं मला? असं कसं म्हणताय? ओ, आतापर्यंत तुमची सेवा कोणी केली? कोणी केली? या पट्ट्यान कसली सेवा केली? कसली सेवा केली? त्या पंपू शेरच्या घरात दरोडा घातला आपण, त्यावेळेला मी होते की तुमच्या बरोबर? पण मी नव्हते तुमच्या बरोबर. तुम्ही नसल्या म्हणून काय झालं? मी होते की तुमच्या बरोबर? सुईन दरोडा, सुईन दरोडा घातला. सुई करून गोळी गेली तुमच्या डोक्यावर. बापरे, मला लागली की काय? ओडक्यात वाचला बरं झालं नाही, मी मेलो असतो. तुम्ही कशाला मारताय? एका कुणी तुम्ही 4 मुर्दे पाडले साहेब. गोळी शिल्लक आहे का? तुझा पण मुर्दा पाडतो. मी कसले मुर्दे पाडतो? मी आहे तरी कोण? तुम्ही कोण? तुम्ही कोण? तुझं झालं तर साहेब, मी करा जाऊन येतो. तुम्ही आमचं बादशाह. मी तुझा बादशाह नाही. आमचा मी बादशाह नाही. नाही कसं? 140 दरोडे आणि 93 मुर्दे पाडले. तुम्ही तुम्हीच आमचं बादशाह. 140 दरोडे 93 मुर्दे. आतापर्यंत साधा ढेकूण सुद्धा नाही सुद्धा बादशाह. मी तुझ्या कानाखाली आवाज काढला, काळी जाय उठला तरी सुद्धा बादशाह. तुझा बादशाह. उगाच मार खाल्लास ना मला.
मी तुला सांगितलं मी तुझा बादशाह नाहीये म्हणून. तरी सुद्धा तुम्ही आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. तरी सुद्धा आमचे बादशाह नाही. शुद्धीवर आहेस ना? हो खरं तेच सांगतोय मॅडम. मी सावताच्या कानाने ऐकलंय हे आपलं साहेब नवं यम्मा यम्मा दुसरंच कुणीतरी आहे. तसं जरा विचित्र वागतो तो खरंय पण इतका सारखेपणा आणि मी दिलेला स्कार सुद्धा होता त्याच्याकडे. पटतय मला तरी पी यम्मा यम्मा. ठीक आहे आपण त्याची परीक्षा घेऊ. बादशाह म्हणजे एक नंबरचा नेमबाज. त्याने बंदूक उचलली आणि सावज टिपलं नाही असं आजपर्यंत कधी घडलं नाही. आपण त्याच्या नेमबाजीचीच परीक्षा घेऊ. मॅडम उद्या त्याची नेमबाजीची टेस्ट घेणार आहेत. तू तिथं झाडावर बसून राहायचं. यम यम क्लास भर. कळलं नाही पाहिजे समजलं. पुढं काय? उद्या तो तिथं उभा राहील बंदूक हातात घेऊन नियम ठरल त्याच टाइमला गोळी घालायची. यम्मा यम्मा एका शॉट मध्ये काम फत्ते झालं पाहिजे. जर तो बादशाह नसलच तर मॅडम कडून बक्षीस आणि असलच तर. हे तुला आठवत का काय एकदा तू माझ्या डोक्यावर लिंबू ठेवलं? तुझ्या लग्नात तुझा मामा झालो तेव्हा. अरे नवे रे मग नेमबाजी करता आणि लिंबू काय मस्त पैकी उडवलं आणि मला काहीच झालं नाही. मग मला काय झालं? नाही रे. आणि हा तू एकदा आभाळातलं एक उडतं पाखरू काय मस्त पैकी एका शॉट मध्ये कलास केलं. हो कमाल आहे माझी. ज्याला आभाळातलं उडतं पाखरू टिपता येतं त्याला जमिनीवरचं पाखरू टिपायला काय कठीण. आज ना मला तुझी नेमबाजी बघायची फार लहर आली. वाईट लहर चांगली लहर चांगली लहर. ए तुला ते झाड दिसतंय का? बरीच झाड आहेत. कुठलं झाड? ते रे. पण नेमकं कुठलं झाड? त्या झाडाला बाटली लटकली ना ते. झाडाला बाटली बाटली तो झाड दिसत आहे. काय हो बाई? ए आता चेष्टा बंद हा लिल्ला. घरी जा घरी जा घरी जा असं म्हणायला बाई. घरी जा घरी जा घरी जा. अय्या बंदूक घेऊन आला. ए तुझ्या हातात चांगली झोपते तुझ्याकडेच ठेव. मला नको मला नको. ही लाल बंदूक आहे मला मोठ्या बंदुकीची खेळायला आवडतं. चेक करून बघतो. शिती वाजते. तू वाजव वाजव. यम्मा 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 यम्मा. झालं झालं केवढी जड आहे. हा आपला तून लाव नेम आणि दाखव तुझं कसब. दूर आम्ही जनताज आम्हाला काय कुणात. यम्मा 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 बरं झालं बादशाह मारलं त्या बंड्याला. मॅडम बंड्यालाही विश्वासघात की माणूस होता. माझा संशय होता ना त्याच्यावर. या यम्मा यम्मा अहो मला सांगा बंदूक घेऊन झाडावर लपून बसायचं कारणच काय त्याला? बादशाहचा घात करायचा विचार असणार नक्कीच. यम्मा यम्मा काय साहेबांनी उलटा नेम धरला होता आज? आपण तर आयुष्यात असा नेम पाहिला नाही. यम्मा यम्मा अरे पण उलटा नेम कसा काय बरोबर धरला? मी उलटा नेम धरला नाही. काय झालं मी दाखवतो तुम्हाला. मी असा उलटा उभा राहिला गाणं म्हणायला लागलो. चूर आम्ही ताज आला उडाली मजा. बादशाहच्या गाडीला घाटामध्ये ऍक्सिडेंट झाला होता. पोलिसांना बादशाहची गाडी बिगावली. काय सांगतोस? वय पिंट्यानं खात्रीची खबर आणली. मला वाटतं बादशाह ऍक्सिडेंट मधनं वाचला असावा. तरीच सकाळी ढाब्यावर येताना चालत चालत आलं. मी विचारलं तर म्हणाले गाडी गेली म्हणून.
पण हल्ली असा विचित्र का वागतो तो? मला वाटतं बादशाहनं गाडीतनं उडी मारली असावी आणि त्याचं डोकं कशावर तरी आपटलं असावं जोरात, त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असा। मग आता एखाद्या चांगल्या डोक्याच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे आपल्याला। अशा वक्ताला बादशाहला बाहेर घेऊन जाणं धोक्याचं आहे। मग एखादा चांगला डॉक्टर आपण इथंच आणला तर? यम्मा यम्मा ते आपल्याकडे लागलं। नऊ दहा काय मोजतेस? जा बाया मोजते तुमच्या। इतके दिवस झाले पेशंटच नाही आले, मागे मी जुलाबाच्या गोळ्या दिल्या तेव्हा लाईन लागली तेवढीच। तूच आता काहीतरी युक्ती लढाव। डॉक्टर एक मस्त आयडिया आहे, आपण लोकांमध्ये लावालेवा करायच्या, म्हणजे भांडणं होतील, मारामारी होतील, डोसकी फुटतील, म्हणजे पेशंटच पेशंट, पैसेच पैसे। ही काय आयडिया आहे झाली? त्यानं फक्त दोन पेशंट मिळतील काही नाही, अशी काही साथ आली पाहिजे, अशी काही साथ आली पाहिजे। हिवता हजमा ही पेशंटच पेशंट, पेशंटच पेशंट। आले पेशंट आले। अरे वा 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 वा, तुम्हाला काय गालगुण झाले वाटतं? तुमच्यापैकी डोक्याचा डॉक्टर कोण? मी नाही, हे डॉक्टर डोके, मी त्याची नर्स। यम्मा यम्मा बांधार दोघांचं बिडोळ। आले कसे मी खेळणार आहे? गुपचूप। यम्मा यम्मा काम पत्ते झालं का नाही रंगा? कोणच्या गावाला चाललोय आपण? आता का बस? हे बघा आता नुसतं विचारलं तर काय बिघडलं? आपण एसटीने गेलो की कंडक्टर विचारतात का नाही कोणच्या गावाला जाणार म्हणून, मग तिकीट फाडतो। एकदा का नाही अशीच एसटीनं पुण्याला जात होते तर त्या कंडक्टरनं राहिलेले पैसे दिलेच नाहीत। का दिले नाहीत म्हणून विचारा की? का दिले नाहीत तुम्हाला काय वाटलं विसरला? नाही पैसे खायला सोकला होता मेला, निधी काय कमी नाही म्हणलं राहिलेले पैसे घेईन तवाच उतरीन खाली। आता बोल, आता गप्पस्तेस का बांधू मुसक्या? अहो केवढ्या नको कळताय, जरा हळू बोला की काय? तुम्ही डाकू आहे काय? पिक्चर मध्ये खूप डाकू बघितलेत मी, लय भारी असतात। हे तुमच्यासारखे जाडजूड मिश्या काय तोंड का तोफखाना मायला या बायला उलटी टांगर। नको नको। श्वास आत घ्या, श्वास वर घ्या। आता सांगा तुम्हाला काय होतंय? मला काही होत नाहीये। डोके दुखी, अपचन, जुलाब। मला काही होत नाहीये। तर अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागलाय, त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही। हो मग बरोबर आहे, यांना जुलाब जरी झाला तरी काहीही आठवणार नाही, बाकी यांची तब्येत ठणठणीत आहे। अहो पण त्यांची स्मरण शक्ती नाहीशी झाली, ती परत आली पाहिजे। हो मग याला ब्रेन स्पेशालिस्ट डॉक्टर हवा, माझा काही उपयोग नाही। अहो पण तुम्ही डोक्याचे स्पेशालिस्ट आहात ना? नाही हो, त्यांचं आड नाव डोके आहे, त्याच्या पलीकडे डोक्याशी त्यांचा काही तसा संबंध नाही, ते जुलाब स्पेशालिस्ट आहेत। आमच्या लोकांना मुळीच अक्कल नाहीये, सगळा घोटाळा करून ठेवलाय। आता तुम्हीच आम्हाला एखादा स्पेशालिस्ट आणून द्या, सगळा मामला गुपचूप लक्षात ठेवा।